कोरोना विरुद्धच्या लढाईत खबरदारीचा उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22,198 खोल्यांची सज्जता करण्यात आली असून या ठिकाणी 55,707 खाटांची सोय होऊ शकेल असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र गरज भासलीच तर राज्यातील सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील 22,198 खोल्या प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वसतिगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती यांचा समावेश आहे. या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण तसेच तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय म्हणून केला जाऊ शकतो अशी ही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना विरुद्ध लढाईमध्ये दुर्दैवाने जर आपात परिस्थिती निर्माण झाली तर अशा परिस्थितीचा मुकाबला करण्याकरता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 22,118 खोल्यांना आपण सज्ज केलेला आहे. आणि या 22,118 खोल्यांमध्ये साधारण 55,707 खाटांची बेड्सची आपल्याला सोय होऊ शकेल. जर अडचणी निर्माण झाल्या तर आपल्याकडे खबरदारीचा उपाय म्हणून काही गोष्ट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपण जवळपास 22,118 खोल्या, त्याच्यामध्ये आपण विचार कराल आपल्या शासकीय इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत, काही नवीन बांधलेल्या आहेत, काही हॉस्टेल्स आहेत, काही विश्रामगृह आहेत, काही इतरही शासकीय ऑफिसेसच्या इमारती आहेत. आणि या सर्वांमध्ये पाणी आहे, वीज आहे, शौचालय आहे. आणि म्हणून आपल्याला गरज जर मोठ्या प्रमाणात भासली तर आपण सज्ज राहिलं पाहिजे, त्याच्या माझी कल्पना आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विभागाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण राज्यामध्ये जी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये 22,118 खोल्या आणि त्याच्यामध्ये साधारण 55,707 खाटांची सोय आपल्याला करता येईल. युद्ध पातळीवर याची गरज पडलीच तर आपण पूर्वतयारी आता केलेली आहे, परंतु स्थिती तशी नाहीये, चिंताजनक अजिबात नाहीये. कृपया घाबरून जाऊ नका, माझा वक्तव्याचा विपर्यास होऊ नये ही मुद्दाम चिंताजनकची भूमिका आहे, परंतु खबरदारीचा उपाय मात्र आपण सर्वांनी केला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण आज सोशल डिस्टन्सिंग करत आहोत, आपण काळजी घेत आहोत, एकमेकांच्या संपर्कात अधिक येता कामा नये म्हणून आपण काळजीपूर्वक निर्णय घेत आहोत, आणि या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आपण सतर्क राहण्याची गरज आहे. आणि म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आपण एवढ्या खाटांची सोय, 55,707 खाटांची सोय पीडब्ल्यूडी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.